महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असून भांडी संच, साहित्य इत्यादी लाभ दिले जात आहेत. याचा फायदा तालुक्यातील काही दलाल आणि सायबर कॅफे चालकांनी घेतला असून नोंदणीच्या नावाखाली प्रत्येकी एका व्यक्तीकडून 1,000 ते 1,500 रुपयेपर्यंतची रक्कम घेऊन कामगारांची आर्थिक लूट करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजकडे एका महिलेने याचे कशी आर्थिक लूट झाली याबाबत कथन केले. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ मिळतो. यासाठी शैक्षणिक व सामाजिक लाभ, कुटुंबातील लग्न, गरोदर महिला, नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, मजुरांना अवजारे, साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते. शासनाने बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून यावरून नोंदणी करता येत आहे. यासाठी वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचा पुरावा असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट आहे. नोंदणी फी 1 रुपये आणि वार्षिक वर्गणी 1 रुपये अशी अधिकृत फी तसेच सायबर कॅफेवरती अर्ज भरायचे 50 रुपये किंवा 100 रुपये घेणे अपेक्षित असताना 1,000 ते 1,500 रुपये घेऊन अशिक्षित गोरगरीब कामगारांची लूट केली जात आहे. या संदर्भात प्रबंधभूमीने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी कुठल्याही बांधकाम कामगाराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असे आवाहन केले असून जे कोणी अशी कामगारांची लूट करत असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे देवळा तालुक्यातील आणखी कामगारांची लूट झाली असेल तर त्यांनी निसंकोचपणे प्रबंधभूमीच्या 97-30-13-84-32 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून तक्रार करू शकता. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवणेसह वैभव पवार, देवळा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.